आता आपण वरील विधानाच्या दुसऱ्या भागासंबंधी विचार करूया ज्यामुळे पेशी ही सजीवांमध्ये मूलभूत कार्यात्मक घटक म्हणून देखील संबोधली गेली आहे मानवी शरीर आणि त्याची कार्ये याचेच उदाहरण घेऊन आपण हे अधिक स्पष्ट करूया आपल्याला माहिती आहे की आपलं शरीर विविध हालचाली करू शकतं जेव्हा आपण एखादी वस्तू उचलणे खाली बसणे किंवा उठणे किंवा शरीराचे किंवा शरीराचे अवयव बाजूला वळवणे किंवा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हालणे यासारख्या हालचाली करतो तेव्हा या सर्व हालचाली घडवून आणण्यासाठी आपण आपल्या शरीरात विविध प्रकारचे स्नायू वापरतो या स्नायूंच्या नियंत्रित आकुंचन आणि शिथिलीकरणाच्या क्षमतेमुळे सर्व हालचाली शक्य आहेत हे स्नायू म्हणजे स्नायू तंतू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लांबलचक पातळ पेशींनी बनवलेल्या एक प्रकारच्या ऊती असतात स्नायूतंतुपेशी किंवा स्नायूतंतूंच्या पेशी, पेशी द्रव्यामध्ये आकुंचित पावणाऱ्या प्रथिनांचे अतिशय पातळ लांब तंतू खूप मोठ्या प्रमाणात असतात या प्रथिनयुक्त तंतूंच्या अस्तित्वामुळे प्रत्येक स्नायू तंतूंचे आकुंचन आणि शिथिलीकरण होऊ शकते जेव्हा मेंदूकडून संदेश प्राप्त होतो तेव्हा ते सर्व स्नायूतंतूंच्या पेशी पेशीद्रव्यामधील प्रथिने एकमेकांच्या जवळ खेचले जातात ज्यामुळे त्यांची लांबी कमी होते एकाच वेळी सर्व तंतू आणि म्हणूनच स्नायू आकुंचित होतात ज्यामुळे हालचाल शक्य होते तर या उदाहरणात सजीव प्राणी करत असलेले कार्य म्हणजे शरीराच्या अवयवांची हालचाल शरीरातील जी उती हे कार्य करते ती म्हणजे त्या शरीरातील अवयवात असलेली स्नायू ऊती होय तंतू या पेशी स्नायू उती बनवतात तंतूंमधील प्रथिने तंतूंचे आकुंचन स्नायूंच्या आकुंचनास कारणीभूत ठरते थोडक्यात प्रत्येक स्नायू पेशी द्रव्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रथिनतंतू स्नायू तयार होण्यासाठी हजारो तंतूंचे एकत्रीकरण शरीराच्या अवयवातील दोन किंवा अधिक स्नायू शरीराच्या हालचालीस जबाबदार अशा प्रकारे तंतू रचनात्मक आणि कार्यात्मक घटक असतात जे मानवांना हालचाल करण्यास सक्षम करतात आपण मानवी संस्थेमधील आणखी एका उदाहरणाविषयी चर्चा करूया आपल्याला माहिती आहे की आपण जे अन्न घेतो त्यावर आपल्या पचन संस्थेमध्ये पचन आणि शोषण या प्रक्रिया होतात तोंडाने चरवण केलेले अन्न आन, अन्न नलिकेद्वारे पोटात प्रवेश करते जिथे त्याचे रासायनिक पचन होते याचा अर्थ असा होतो की प्रथिने आणि कार्बोदकांसारखी जटिल पोषक द्रव्ये पचन होऊन आपल्या शरीरात सहजपणे शोषले जाऊ शकणाऱ्या पोषक तत्वांमध्ये रूपांतरित होतात पोटात रसायने आणि विकारांच्या मिश्रणाची निर्मिती होते जे रासायनिक पचन प्रक्रियेस मदत करते पोटातल्या भित्तिकेमध्ये असलेल्या जाठर ग्रंथींमध्ये हा जाठर रस तयार होतो आणि पोटात स्त्रवतो या ग्रंथी उपकला उतीपासून बनतात आणि ग्रंथींच्या उपकला पेशी जाठर रसाचे विविध घटक तयार करतात अशा प्रकारे पोटातील अस्तराचा भाग असलेल्या उपकला पेशी पचन कार्यास हातभार लावतात असा निष्कर्ष काढणे योग्य आहे त्याचप्रमाणे अन्न पचनापासून मिळणारे ग्लुकोज अमिनो आमले जीवनसत्वे स्निग्धामले सारखे साधे पौष्टिक रेणू लहान आतड्यात शोषले जातात लहान आतड्याच्या भित्तिकेचा सर्वात आतील थर देखील मायक्रोविलाय स्वरूपात उपकला उतींनी बनलेला असतो या मायक्रोविलायमुळेच पोषक तत्वांच्या शोषणास मदत होते वरील उदाहरणांमध्ये आपण मानवी शरीरात हालचाल पचन आणि शोषण ही विविध शारीरिक कार्ये प्रत्यक्षात पेशी स्तरावर कशी केली जातात याबद्दल चर्चा केली आहे अशाच प्रकारे आपण हेही सांगू शकतो की पोषण आणि ऊर्जा मिळवणे वाढ वातावरणाला प्रतिसाद शरीराची दुरुस्ती आणि देखभाल पुनरुत्पादन इत्यादी सजीवांची सर्व कार्ये पेशी स्तरावर कशी केली जातात इतर सर्व जीवांच्या बाबतीतही हे खरं आहे जरी त्यांची शरीररचना आणि शरीर, शरीर संघटन कितीही जटिल किंवा सोपी असली तरी म्हणून पेशी हाच सर्व सजीवांचा प्राथमिक किंवा मूलभूत कार्यात्मक घटक म्हणणे योग्य ठरेल सारांश सजीव किंवा जिवंत वस्तूंची प्रमुख वैशिष्ट्ये पेशीचे जीवन सजीवांचे पेशी मूलभूत संरचनात्मक घटक म्हणून स्पष्टीकरण पेशींच्या जीवनाचे जीवांचे मूलभूत कार्यात्मक घटक म्हणून स्पष्टीकरण वरील संकल्पनांच्या उत्तरांबाबत आपल्याला अद्याप शंका असल्यास कृपया या सत्राचे पुन्हा श्रवण करा तुम्हाला खालील प्रश्नांची उत्तरे सापडतायत का सूक्ष्मदर्शकाखाली कोणत्या पेशींच पहिल्यांदा निरीक्षण केलं गेलं पेशींचा आकार मोजण्यासाठी कोणत्या एककाचा वापर केला जातो पेशींच्या अंगकाचे निरीक्षण करण्यासाठी आणि अभ्यास करण्यासाठी कोणतं साधन वापरलं जातं मला खात्री आहे की जेव्हा आपण आपल्या पाठ्यपुस्तकातील हा धडा वाचाल तेव्हा आपल्याला या प्रश्नांची उत्तरं सहज सापडतील पुढील सत्रामध्ये आपण पेशींच्या प्रकाराबद्दल आणि सूक्ष्मजीवांबद्दल चर्चा करणार आहोत